गुलाबजामुनसारखा एकदम रसरशीत आणि पौष्टिक, किंवा गुलाबजामुनपेक्षाही पौष्टिक आणि हेल्दी असा हा आपला गुळाचा मोरावळा आपण आज बनवला आहे. तुम्ही बघू शकता दिसायलाच इतका सुंदर दिसतो आणि खायला पण एकदम पौष्टिक आणि हेल्दी. आणि हिवाळा किंवा पावसाळ्यामध्ये आवळे भरपूर येतात, तर आपण हे मोरावळा अवश्य खाल्ला पाहिजे आणि लहान मुलांनाही दिलं पाहिजे. ते इम्युनिटी बूस्टर असल्यामुळे आवळ्याचा मोरावळा हा नक्की खाल्ला पाहिजे. तर चला मग रेसिपीला सुरुवात करू. तर त्यासाठी मी भरपूर असे आवळे घेतलेले आणि ते पण फ्रेश घेतलेले असे झाडावरचे, पण शक्यतो सगळ्यांकडेच काही झाड राहत नाही, तर रेडीमेड तुम्ही बाजारातून आणू शकता. तर असे आवळे घ्यायचे आपल्याला, तर त्याच्यातले मी अर्धा किलो आवळे घेणार आहे. ते धुवून पुसून घ्यायचे आणि नंतर मग त्यांना असे चाकूने टोचा मारून घ्यायचे किंवा सुरीने आपण सुईने त्याला छिद्र पाडून घ्यायचे. आणि ते अर्धा किलो आवळे आपल्याला गाळणीमध्ये अशा पद्धतीने वाफायला ठेवून घ्यायचे. आणि खाली पाणी ठेवलेलं आहे मी आणि गाळणीत ते आवळे ठेवलेले मासे मी ठेवून घेतलेले आहे. वरून त्याला मी आता झाकण ठेवेल आणि कमीत कमी 10 मिनटं आपल्याला हे फुल गॅसवर वाफू द्यायचे हे आवळे. आता तुम्ही बघू शकता 10 मिनटानंतर आपले हे आवळे एकदम छान असे वाफवून झालेले आहे, त्यांचा रंगही बदललेला आहे आणि एकदम सॉफ्ट असे मऊ आपले हे आवळे तयार झालेले आहे. असे आता हे थंड झालेले आहे. आता हे थंड झालेले आवळे लगेच मी दुसऱ्या ताटात काढून घेणार आहे. ते सगळे असे एका ताटात आपल्याला एक एक करून सगळे आवळे काढून घ्यायचे अशा पद्धतीने. आणि हे आवळे चांगले नंतर पंख्याखाली आपल्याला थंड होऊ द्यायचे, म्हणजे त्याच्यातलं मॉइश्चरायझर कमी होऊ द्यायचे. कपडा टाकून घ्यायचा आणि त्याच्यावर कमीत कमी 10 मिनटं आपल्याला हे सुकू द्यायचे. मग तुम्ही बघू शकता त्याच्यातलं पाणी ओलावा एकदम कमी झालेलं आहे त्या आवळ्यांचा. 10 मिनटं मी हे पंख्याखाली कॉटनच्या कपड्यावर सुकून घेतलेले हे, म्हणजे मग त्याच्यातलं ओलावा कमी झालेला आहे आणि मग नंतर आपला आवळा पण चांगला टिकेल. त्यासाठीच मी 1/2 किलो गुळ घेतलेला आहे. कोणताही गुळ घेऊ शकता तुम्ही. तर हा 1/2 किलो गुळ किसून घेतलेला आहे किंवा फोडूनही घेऊन घ्यायचा आहे. आणि नंतर मग आपल्याला मोरावळ्यासाठी एक स्टीलचं भांडं घ्यायचं आहे. शक्यतो स्टीलचं घ्या, नाही तर मग नॉनस्टिकचे घ्या, पण ॲल्युमिनचं वगैरे पितळाचं भांडं वापरू नका. तर स्टीलच्या भांड्यामध्ये आपल्याला 1/2 किलो गुळ काढून टाकून घ्यायचा आहे. 1 चमचा तूप टाकायचं आहे अगोदर आणि नंतर मग तो 1/2 किलो जो गुळ आपण फोडून ठेवलेला आहे तो टाकून घेऊ आणि चांगला पगळू द्यायचा आहे. तो कमी गॅसवर आपल्याला मेल्ट होऊ द्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि नंतर मग त्याच्यात आपल्याला 2 चमचे साखर टाकून घ्यायची. साखर यासाठी टाकायची की जो आपण गुळाचा मोरावळा बनवणार आहे त्याचा रंग काळपट पडायला नको आणि त्याला शायनिंग आली पाहिजे. साखरेमुळे त्याला एक वेगळीच अशी चमक येते आपल्या मोरावळ्याला. तर हा पाक आपला थोडासा पगळून झाला, गुळ पगळला का मग त्याच्यात आपल्याला तो गुळ पगळला गेला का लगेच त्याच्यात आपल्याला हे सगळे आवळे टाकून घ्यायचे अशा पद्धतीने. आणि चांगले खालीवर करून मिक्स करून घेऊ. आता हे अशा पद्धतीने पूर्ण मिक्स करून घ्यायचे, कारण पाक जास्त होऊ द्यायचा नाही त्याचा, नुसता फक्त गुळ पगळू द्यायचा आहे. आणि मग लगेच आपल्याला त्याच्यात आवळे टाकायचे. मग आवळे टाकल्यामुळे त्याला नंतर मग परत आवळ्यांमधलं जे पाणी असतं ते पाणी सुटणार आहे त्याला आणि त्याचा पाक तयार होणार आहे. तर कमी गॅसवरच ही प्रोसेस करायची आपल्याला. खालीवर करून 1 ते 2 मिनटं चांगलं मिक्स करायचं आणि गॅस एकदम कमी ठेवायचा आहे. वरून त्याला आता झाकण ठेवून घ्यायचं आहे आपल्याला. झाकण ठेवल्यामुळे ते कमी गॅसवर चांगला शिजेल. तर कमीत कमी आपल्याला 25 ते 30 मिनटं हा आवळा आपल्याला शिजू द्यायचा आहे. तर गुळामध्ये चांगला शिजू द्यायचा आहे आणि मधूनमधून त्याला सारखं हलवत राहायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मधूनमधून पुन्हा चेक करायचं आहे आणि हलवत राहायचं आहे. म्हणजे तो पाक आपल्याला जो आहे तो जास्त कडकही होऊ द्यायचा नाही आणि जास्त पातळही राहायला नाही पाहिजे. कमीत कमी आपण चमच्याने उचलून असं एक टाकला तर त्याची अशी धार तयार झाली पाहिजे. आता तुम्ही बघू शकता गुळाच्या पाकाचा रंगही बदलला आहे आणि आवळेही आपले आवळ्यांचाही रंग बदललेला आहे. तर आता हे आपले आवळा तयार झालेला आहे. त्याचा गॅस बंद करून देऊ आणि थंड होऊ द्यायचे. पूर्ण थंड झालं का मग आपल्याला एका काचेच्या बाऊलमध्ये किंवा बरणीमध्ये तुम्ही हा पाक काढू शकता. तर अशा पद्धतीने आपला हा टेस्टी आणि हेल्दी असा मोरावळा तयार झालेला आहे. तुम्ही थंड झाल्यानंतर याच्यात वेलचीची पूड पण टाकू शकता किंवा केसर टाकायचं तर केसरही टाकू शकता. केसरमुळे पण त्याचा एकदम रंग छान येणार आहे किंवा वेलचीमध्ये पण चव येणार आहे. काळं मीठही टाकू शकता, पण मी हा असा प्लेन बनवलेला आहे. असा प्लेनही तुम्ही बनवला तर त्याची टेस्ट खूप छान लागते. तर फ्रेंड्स, माझ्या रेसिपी जर आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि ही मोरावळ्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती. आणि सध्या आता आवळ्याचा सीझन चालू आहे तर मोरावळ्याची रेसिपी नक्की